समोर हा जो किडा दिसतोय हा चिंचेच्या झाडावर काही गवतांवर आणि कौलाची घरं असतील तर त्या कौलाच्या घराच्या छताला चिकटलेला आपल्याला दिसून येतो हा किडा जर आपल्या अंगावर पडला किंवा आपल्या अंगावरून जर हा गेला तर अंगाला प्रचंड खाज येते या किड्याचे केस हे विषारी असतात तर हा किडा अनेक रंगांमध्ये दिसून येतो समोर दिसतोय हा सोनेरी रंगाचा आहे चंदेरी रंगाचा आहे काही किडे काळ्या रंगाचे सुद्धा असतात काहीजण याला किस्तूड म्हणतात काहीजण अस्वल म्हणतात वेगवेगळी नावं आहेत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा किडा तुमच्या अंगावर पडला किंवा याचे केस जर तुम्हाला चिकटले तर जी खाज सुटते प्रचंड खाज सुटते खूप आगाग होते ती थांबवायची कशी तर यासाठी आपल्याकडे अगदी पूर्वापार आपले आजी आजोबा आपल्याला सांगत आलेले आहेत मात्र ते ज्ञान आपण विसरून गेलो हे समोर हे जे झाड दिसतंय हे आहे झेंडूचं झाड झेंडूची फुलं तुम्हाला माहीत असतील तर या झेंडूच्या झाडाची फुलं घ्यायची नाही के आहेत केवळ पानं आपण घ्यायची आहेत आणि म्हणून आपल्या घरापुढं एक तरी झेंडूचं झाड हे अवश्य लावा याची पानं घ्यायची आणि ती चांगली कुसकरायची आणि त्याचा जो रस निघेल हा रस ज्या ठिकाणी आग होत आहे त्या ठिकाणी लावायचा हा रस लावण्यापूर्वी जर तुम्हाला त्या ठिकाणी या अस्वराची किंवा या किस्तुड्याची जर केस दिसत असतील केस जर तुमच्या स्किनमध्ये जर घुसलेली असतील काट्यासारखी तर ती केस हळूच काढून टाका तो भाग पाण्याने स्वच्छ धुतला तरीही चालेल किंवा डायरेक्ट न धुता हा झेंडूच्या पानांचा रस लावला तर काही मिनिटात आग थांबते जर तरीही आग थांबली नाही तर अजून एक उपाय आहे आणि तो म्हणजे मातीचा चिखल करा मातीचा चिखल करा आणि ज्या ठिकाणी आग होते आहे त्या ठिकाणी तो चिखल लावा पाच ते दहा मिनटात आग थांबून जाईल मात्र सर्वात फास्ट उपाय आहे तो या झेंडूच्या फुलां पानांचा रस लावणे तर मित्रांनो अशाच प्रकारचं पारंपरिक ज्ञान आम्ही आमच्या बेस्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर देत असतो जर आपण अजूनही आमच्या बेस्ट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे कृपया सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं घंटीचं बटन म्हणजे बेल आयकॉनसुद्धा अवश्य दाबा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सातत्याने मिळत राहतील आणि तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद